जगत गुरु तुकाराम महाराज, राष्ट्र संत गाडगे बाबा, राष्ट्र संत तुकडोजी महाराज, आणि मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे कैलासवासी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करतो. गणेशोत्सव व गौरी उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छाही देतो. आज या शिवनेरी गणेशोत्सव मंडळाने डॉक्टर पंजाबराव कृषी महाविद्यालयातर्फे जो गणेशोत्सव साजरा करतात 5 दिवसाचा, यामध्ये तुम्ही आमची आठवण केली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, गणेश मंडळाचे, कॉलेजचे मी मनापासून आभार मानतो. मला माहित नाही तुम्ही मला का बोलवलं, माझी आठवण कशातून केली माहित नाही, पण ज्या अर्थी परिचय करून देताना माझी एवढी ओळख सांगितली, खरं म्हणजे मी माझी ओळख विसरून गेलो होतो, एवढी ओळख परिचय करून देताना मला सांगितलेली आहे की बाबा पहिल्यापासूनचा माझा प्रवास, त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. माझं गाव, माझे काम याबद्दल काही लोकांना उत्सुकता आहे, हे का असतं, कसं असतं, माझी तुम्हाला सर्वप्रथम हात जोडून विनंती आहे की हे सगळ्यात सोपं काम आहे, तुम्हाला त्याची इच्छा पाहिजे, हौस पाहिजे, आणि का नाही करायचे काय अडचण नाही. हा कोण्या एका गावचा प्रश्न नाही, एका ग्रामपंचायतीचा नाही, एका माणसाचा नाही. आपल्या देशामध्ये अनेक सोयी सुविधा मिळतील एवढं सगळं धन दौलत आहे, बुद्धी आहे, फक्त करत नाही लोक, कुणीतरी दुसरं करेन आपलं आणि त्याच्यावर आपलं भागन, ही जी आपली वृत्ती आहे तिथे आपला घोळ झालेला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की प्रत्येकाला क्षेत्र आहे, प्रत्येकाला आपलं आपलं काम आहे, प्रत्येकाने जर आपलं आपलं काम केलं तर यामध्ये काय अडचणी यायच्या काय विषयच येत नाही. सरपंचाने सरपंचाचे, सदस्याने सदस्याचे, ग्रामसेवकाने ग्रामसेवकाचे, आमदाराने आमदाराचे, कलेक्टरने कलेक्टरचे, नागरिकाने नागरिकाचे, आपलं आपलं नीट राहिले, नीट काम केलं तर काही समस्या नाही, काही करायची गरजच नाही. आपलं होतं काय, ज्याला जे काम करायचे तो करत नाही आणि ते काम दुसऱ्यांनी करावं म्हणतो, असं कधीही होणार नाही. सरपंचाची काय आशा आहे की गावातल्या लोकांनी मला सहकार्य करावं, हे कधीच होणार नाही, हे कधीच होणार नाही, असं होणार नाहीये. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या संसारात आहे, प्रत्येकाच्या कामात आहे, म्हणून आपलं आपण करायचं, आपली आपण सोडवणूक करून घ्यायची. तुम्ही तर फार नशिबवान लोक आहे विदर्भातले, की राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज व गाडगे बाबांनी हे फार मस्त आणि सोप्या भाषेत सगळं सांगितलेलं आहे. खरं म्हणजे ग्रामगीता वाचल्यावर याचा सगळा प्रत्यक्ष अनुभव येतो आपल्याला, गावात काय असतं, कसं असतं, खूप सोप्या भाषेत सांगितलं, आणि गाडगेबाबांनी ते प्रत्यक्ष करून दाखवलं हाताने. त्यामुळे विदर्भाचे महाराष्ट्रावर भयानक उपकार हे दोन रत्न तिथे जन्माला आले, त्यांनी एक वेगळे विचार, वेगळी दिशा महाराष्ट्राला दिलेली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण हेच ठरवलं पाहिजे की मी चूक करणार नाही. काय एकदा जन्म आहे, एकदा येताना आलो, आणलं काही नव्हतं, जाताना जाणार आहे, नेणार बी काही नाही, मग का वाईट वागायचे, का एडवणी करायचे. आपल्याला निसर्ग समजून घेतला पाहिजे, परमेश्वर समजून घेतला पाहिजे, मानव समजून घेतला पाहिजे, आणि खूप सोपी गोष्ट आहे. आपल्या इतिहासात एवढे महापुरुष झाले, या सगळ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे, पण आपण करत नाही, करायला पाहिजे, त्याच्यात आनंद पण खूप मिळतो. आपला विषय आहे गाव आणि माझी जबाबदारी, अगदी तेच बोलतोय आपण, माझी जबाबदारी, माझी काय जबाबदारी आहे, मी सरपंच झालो, लोकांनी मला निवडून दिलं, मग माझी जबाबदारी आहे, मी कुटुंब प्रमुख आहे, आपल्या घरातल्या लोकांना ज्या ज्या गरजा लागतात ते कुटुंब प्रमुखाचे पुरवायची जबाबदारी, तसंच सरपंचाचं आहे, गावच्या लोकांना जे जे लागतं ते त्याची पुरवायची जबाबदारी आहे, का नाही पुरवायला पाहिजे. माझ्या इथे तुम्हाला माहित आहे का नाही, माहित नाही, 4 प्रकारचं पाणी आहे, साधं पाणी, आरोचं पाणी, जायकडून आणलेलं पाणी, आंघोळीला गरम पाणी, 4 प्रकारचे, 24 तास नळ, 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. जे टॅक्स भरते त्याला गिरणी मोफत आहे. दळण वर्षभर किती दळून न्या तुम्ही, दाळी करून न्या, मसाले करून न्या, पापड शेवाय करून न्या, बटाटा चिप्स करून न्या, अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. काय आता आम्ही ट्रॅक्टर घेतला 16 लाखाला, 60% पैशामध्ये शेती करतो गावकऱ्याची,
म्हणजे बाजार भावापेक्षा 60% पैसे घेते ग्रामपंचायत, शेती करून घेते, म्हणजे शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा होऊन जातो त्याचा. आत्ता आम्ही ह्या गणेश उत्सवानं ज्या दिवशी गणपती बसले त्या दिवशी स्त्री गणेश केला. हे गावातले जे वयस्कर निराधार लोक आहे की ज्यांच्याकडे काही प्रॉपर्टी नाही किंवा घरात कोणी करायला नाही अशा लोकांना जेवण चालू केलं ग्रामपंचायतमध्ये. जवळजवळ 30-40 लोक रोज ग्रामपंचायतमध्ये येऊन जेवण करतात. आता इतका आनंद होतो ना ते म्हातारे जेवण करताना पाहताना. होऊ शकतं हो, याच्यात काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाहीये. वास्तविक पाहता माझी ओळख करून देताना लोक मोठाली ओळख करून देते, पण माझी खरी ओळख सांगतो मी. माझे शिक्षण सातवी, मला मुलगा नाही, माझ्या घरी शेती नाही, माझ्याकडे पैसा नाही, काही नाही तर मी करू शकतो. कसं काय करतो याचा अर्थ मी लोकांचाच घेतो आणि लोकांसाठी करतो. माझ्याकडे काय आहे, मला उद्याची खायची पंचायत आहे, उद्यासाठी माझ्याकडे काही नाही. मग त्याचे घ्यायचे त्यांनाच द्यायचे ना, काय अडचण आहे. लोक कधी देते, लोकांना हा विश्वास वाटला की आपल्याला हे काहीतरी चांगलं करून देतो बाबा माणूस, तेव्हा लोक 2 पैसे द्यायला तयार होतात. आपल्या देशात दाते खूप आहे, घेणारा चांगला पाहिजे, घेणारा निस्वार्थी पाहिजे, आणि आलेलं पैसा त्यांनी 1-1 रुपये चांगल्या कामासाठी खर्च केला पाहिजे. आज मला 25 लाख रुपये 15 वित्त आयोगाचे आणि 30 लाख रुपये लोकांकडून टॅक्स येतो, म्हणजे वर्षाला 55 लाख रुपये माझ्याकडे जमा होते, वर्षाला 55 लाख. मग तुम्ही विचार करा ना हो, 5 लाख रुपये महिना जर माझ्याकडे ग्रामपंचायतीला येत असेल तर मला करायला काय प्रॉब्लेम आहे. 3-3.5 हजार लोकसंख्येची वस्ती आहे माझी, एवढ्यात हा येतो आणि हा सगळ्या ठिकाणी यायला पाहिजे, सगळ्या ठिकाणी तो खर्च केला पाहिजे. आपल्याला महत्वाचे विषय हे काम करायचे, स्वच्छ पाणी पाहिजे, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे, सांडपाणी झाडं लावले पाहिजे, मुलाचे शिक्षण केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. संपलं काय, याच्यापेक्षा तुम्हाला करायचं काय आहे. 70 वर्षे गेले आपण तेच चर्चा करतो, तेच काम, पाणी आणू पाणी आणू, रस्ते करू रस्ते करू, झाड लावू काय झाड लाव. दरवर्षी आम्ही कमीत कमी 1,000 झाड फळाचे लावतो. 1,000 झाले, 7 वर्ष झाले, दरवर्षी 1,000 झाड फळाचे लावतो. त्यामध्ये नारळ लावले, सीताफळ लावले, पेरू लावले, जांभळे लावले, चिक्कू लावले, इतके फळं लागते तुम्हाला सांगतो. पोरं रस्त्याने तोडून नारळ खाते हो नारळ. यावर्षी 100 क्विंटल जांभळं झाले असेल आमच्या स्मशानभूमीत. जांभळं 100 क्विंटल जांभळं आम्ही शहरात पाहिलं, 200 रुपये किलोचा भाव होता त्या जांभळाला, आणि आमची इथे कुत्रे खात नव्हती एवढे जांभळं होते. काय तकलीफ आहे आपल्याला करायला, काय काही नाही. बरं एवढे जांभळं आले तर मी काय खड्डे घेतले, मी काय पाणी घातलं, मी काय त्याला जाळी लावली, नाही लोकांकडूनच करून घेतलं ना. मग काहीच अडचण नाही ना. म्हणून निसर्ग, मी पहिले सांगितलं, निसर्ग आणि परमेश्वर हे एकच रूप आहे दोन्ही, आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपण निसर्गाला वेगळं ठेवतो, देवाला वेगळं ठेवतो, तिथे गडबड होती आपली. निसर्ग आणि देव हे दोन नाही आहे, निसर्गातच देव आहे, देवाचंच निसर्ग आहे हे कळलं पाहिजे. म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, पहा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणले. आम्ही निसर्गाशी तडजोड छेडछाड करतो आणि मग सगळे आम्हाला प्रॉब्लेम येते. आम्ही जे शिकलो सवरलो, आमचं जे विज्ञान आहे ते चांगल्यासाठी वापरा ना, विज्ञानाची जोड द्या. मी कायम सांगत राहतो, संतांचे विचार, स्वतःचा शासनाचा पैसा आणि त्याला विज्ञानाची जोड द्या. विद्यापीठ आहे, कॉलेज आहे, कशासाठी आहे, हे विज्ञानाची जोड आहे. आपण जे शिक्षण घेतलं, आपल्याला जे ज्ञान मिळालं, त्याचा आपण समाजासाठी वापर केला पाहिजे. काय काही लोक झाले हरामखोर, स्वतःच्या फायद्यासाठी जर ते शिक्षणाचा वापर करत असत. आता तुम्ही कोरोनात ऐकलं असेल का, 35-35 हजाराला इंजेक्शन दिलं म्हणे 5 हजाराचे इंजेक्शन 35 हजार. का हलकट लोक आहे ते, झालं हे होताच मेले असते ना, हे हलकट पैदा होतं ना आईच्या कुशीत तेव्हा ते परवडले असते ना. हा शिक्षणाचा दुरुपयोग आहे मला असं वाटतं. आपलं शिक्षण हे समाजाच्या कामासाठी आलं पाहिजे, आणि समाजाच्या कामासाठी येताना आपण समाजावर उपकार करतो ही भावना नाही पाहिजे. त्याचा आनंद स्वतःला घेता आला पाहिजे. तुम्ही एखादं काम दुसऱ्यासाठी केलं ना, ते उपकार म्हणून जर केलं तर तुम्हाला आनंद मिळत नाही. म्हणजे उपकारासाठी करायचं नाही, ते माझं कर्तव्य, ते मी माझं काम करीन आणि मला जो आनंद मिळेल तो त्याच्यातूनच मिळेल हे माणसाला एकदा कळलं की मग काय प्रॉब्लेम येत नाही. आपलं आपण अनेक प्रश्न माझ्यापुढे मांडलेले, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आपण आज एक यशस्वी व्यक्तिमत्व आहात, परंतु एवढं मिळवण्यासाठी खडतर प्रवास आहे. काय खडतर प्रवास आहे, काहीच खडतरपणा नाही ना हो याच्यात, आहे काय, साधे सिंपल आहे. अहो साधे तुम्हाला पोळी करायची तर हाताला चटके बसते,
आमच्या बहिणाबाई चौधरीने सांगितलेलं नाही का, जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, पण ते चटके बसताना पोळीचे त्या बाईला दुःख होत का? असं कधी तुम्ही ऐकलं की एखाद्या बाईने कंप्लेंट केली की पोळी करताना माझे हात भाजले, मला नवऱ्यावर केस करायचे? नाही. आणि चटके बसल्याशिवाय पोळी मिळते का? नाही मिळत. पण त्या चटक्यात आनंद असतो. म्हणून खडतर प्रवास काय आहे, त्याच्यात तर घरी मजा असते, त्याच्यात खरा आनंद असतो, पण तो घेता आला पाहिजे. माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की देशासाठी जगा, मन मोठं करा, संसार मोठा करा, लहान करू नका. नवरा बायकून दोन पोरं हा काही संसार आहे का? गावाचा देशाचा संसार स्वतः मानला पाहिजे. आम्हाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसचा विचार करा ना. हजारो लाखो लोकांना बलिदान दिलं, इंग्रजांच्या गोळ्याच्या समोर पोरं उभं राहत होते त्या काळात आमचे. आमचे पोरं काय करू राहिले आता, कसं काय इतिहास विचारते? म्हणून प्रवास खडतर काही नाही, आणि खडतर असल्याशिवाय काही मिळतही नाही, आणि त्याच्यात आनंद असतो. त्या काळात किती लोकांनी जेल भोगले, किती लोकांना गोळ्या खाल्ल्या, किती लोकांना वनवास भोगावा लागला, म्हणून आम्हाला आज स्वातंत्र्य मिळालं. मग त्या स्वातंत्र्याची आम्ही किंमत ठेवली पाहिजे. महाराष्ट्राबद्दल आपलं काय व्हायचं? महाराष्ट्र हा खरं म्हणजे संतांचा भूमी आहे, बुद्धिवंताची भूमी आहे, इथे सगळं ऐश्वर आहे. पण मी पहिले सांगितलं त्याचं फुकट खायची सवय लागली. हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, छत्रपतीने फुकट खायचं शिकवलं नाही समाजाला, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पायावर उभं केलं. मी एकदा सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणती योजना नव्हती, पण समाज सुखी होता होता ना त्या काळात, सुखी होता ना. आता एवढ्या योजना, हजारो योजना, माणसं सुखी नाही, कारण ते पंगू झाले. शासनाच्या पॉलिसीत काही गडबडी आहे. शासनाचा हेतू जरी चांगला असला, पण पॉलिसी तयार करताना चुका होत्या, किंवा खाली त्याचं ज्यावेळेस ज्या इम्प्लिमेंट करायचं असते त्यावेळेस खालचे लोक चुका करते. मग त्यात बाबू लोक असतील, काही लोक मुद्दाम करते असे नाही, पण त्यांचं अज्ञान पण असतं. प्रत्येक योजनात घोळ आहे, हजारो योजना शासनाने काढल्या पण फायदा काहीच नाही. काय फायदा आहे? काही फायदा नाही ना. काही लोक परेशान आहे. मग ती कोणतीही योजना असू त्याच्यात भ्रष्टाचार आहे. त्याच्यात जो ज्याला नाही पाहिजे त्याला वाटतं मला मिळायला पाहिजे. काय करायचं शासनाची आम्हाला? माझ्या पंचायतचे धोरण वाटचाल अशी की शासनाच्या भरोश्यावर राहायचं, तुम्हाला विश्वास बसणार नाही. ह्या वर्षी आमच्या ग्रामपंचायतीने 15 ऑगस्टला आमच्या पैशातून 25 महिलांना सायकल वाटप केलं फुकट. ज्या मंजुरी करतात, शेतावर कामाला जातात, कंपनीत कामाला जातात, 25 महिलांना सायकल वाटप केला. पंचायत ना, कोणाकडे जायची गरज नाही. आणि गावोगाव काही पैसा नाही आहे का लोकांपाशी? आमचा पैसा काय कामाचा आहे ना, आम्ही तो कुठे खर्चायला पाहिजे याचं लोकांना ज्ञान नसल्यामुळं चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो. मग शासनाच्या भरोश्यावर आपण बसतो. म्हणून राजकारण म्हटलं तर प्रसिद्धी आणि कमाई ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात. मग याला आळा कसा घाला? याला तेच बोलतोय आपण एका शब्दात, प्रसिद्धी कशाची? भ्रष्टाचार कशासाठी पैसे कमवायचे आहे? आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेले, सोने नाणे अमाम रत्ती के समान, माती समान म्हणले सोने नाणे. आतापर्यंत कोणी जगात असं मानू शकेल का त्याने 10 तोळे सोनं वर घेऊन गेला जाताना? प्रत्येकाला हे माहिती आहे आपल्याला एक दिवस मरायचंय, इथं सगळं सोडून जायचंय. पण चांगलं जगा ना, कुणासाठी करता? खरं सांगू तुम्हाला, भ्रष्टाचार करणारा एखादा आधारी अधिकारी असेल किंवा पुढारी असेल, कलेक्टर सारखा असो, तहसीलदार असो, कोणी मंत्री असो, त्यांना त्याच्या बायकोला जाऊन विचारा वाल्या कोळ्या सारखं की बाई तू माझ्या पापात सामील आहे का? नाही उत्तर मिळणार आहे. कशासाठी करतो? आणि घरच्यांनी बी त्याला रोखलं पाहिजे ना हो, की आपल्या नवऱ्याला एवढा पगार आहे, एवढी कमाई आहे, तर मग एवढ्या वस्तू घरात येतं कुठून, एवढे प्लॉट घेतो कुठून, एवढ्या जमिनी घेतो कसून, या अलकटाजवळ तो पैसा येतो कशाचा? याचा घरच्याने बी अभ्यास केला पाहिजे ना. घरच्याला बी गोड वाटतं पैसा घ्यायला, ते हे अलकट चाळ आहे. भ्रष्टाचार जर बंद झाला ना, एक सूत्र पाळा ना, नुसता भ्रष्टाचार करू नका. देश सुखू होऊन जाऊन आपला महासत्ता होईन, महासत्ता जगावर राज्य करीन आपला देश. इतका पैसा आहे, इतकी कमाई आहे. अहो नुसतं कोरोना आलं तर दुसऱ्या दिवशी 1500 कोटी आम्हाला टाटावाल्यानं देणगी दिली. मग किती पैशावर लोक आहे आमच्या देशात, तुम्ही विचार करा ना. 1500 कोटी, 15000 कोटी का 1500 कोटी का दिले? आज कोरोना आलं तर उद्या एवढं देणगीदार आहे. किती पैसा असू शकतो? शासनाकडे किती पैसा असायला पाहिजे? मंदिरात किती पैसा आहे? काही काही मंदिरातले सोनं अजून उघडून पाहिलं नाही म्हणते एवढे सोनं त्या आतमध्ये कोंडलेलं आहे. मग हा पैसा कुठं खर्च व्हायला पाहिजे? काय करायला पाहिजे? पैशाचा उपयोग चांगल्यासाठी, मानवाच्या सुखासाठी व्हायला पाहिजे. म्हणजे प्रसिद्धी कमाई ह्या विषय नाही. प्रसिद्धी म्हणजे नेमकं काय? प्रसिद्ध करायचे? दाऊद बी प्रसिद्ध आहे, मग तसंच व्हायचं आहे का? आपण
दाऊदला कोण ओळखत नाही, जगात ओळखीत. मग दाऊद व्हायचं का तुम्हाला हलकट आहो? प्रसिद्धी कसे पाहिजे किंवा आम्हाला सांगितलेलंय महाराजांनी, उत्तम व्यवहार जोडून या धन. उत्तम व्यवहार, चांगल्या मार्गाने पैसा कमवा, चांगल्या मार्गाने खा, संपलं. कोरोनाच्या प्रश्नावर आम्ही सरपंच म्हणून गावात काय खबरदारी बाळगली? काय नाही, लोकांना फक्त शिकवलं की हा आजार आहे बाबा, हा संसर्गजन्य, याच्या त्याच्यापासून येतो, हातावर येतो, तोंडावर येतो, कपड्यावर येतो, तुम्ही कुठे गेले ते येतो, आणि खूप मोठा महाभयंकर रोग हे असंही नाही. हे लोकांना शिकवलं, त्याची काळजी कशी घ्यायची तुम्हीला शिकवलं, त्यासाठी साबण वापर असं, सॅनिटायझर. आणि तसा हा रोग आजा आला असं नाही, हा कंटिन्यू असतो अशा प्रकारचे रोग, काय त्याच्यात विषय नाही. मी तर आत्ता एक दिवस ऐकलं, हा 8 वर्षापूर्वी 2012 मध्ये पण कोरोना होतं म्हणते काही ठिकाणी. आपल्याला त्याचं ज्ञान नसू शकतं, पण स्वच्छता हा विषय तर काय कंटिन्यू आला ना. रोग कोणता आला, त्याला नाव काय, हे महत्वाचं नाही, स्वच्छता रोज महत्वाची. माझ्या गावात रस्त्यावर बेसिन बसवलेले आम्ही 10 वर्षापूर्वी, इथं तिथं लिहिलेलं, इथं तुका 40 बेसिन बसवलेले मी गावात, 40 बेसिन रस्त्यावर. लोकांना वळण लावलं की बाबा हात धुतले पाहिजे, स्वच्छता पाहिजे, कुठेही थुकलं नाही पाहिजे. आज सरकारने काय केलं, कुठे थुकलं तर 500 रुपये दंड आहे. अरे त्यांना थुकायचं कुठे, याची बी व्यवस्था पाहिजे ना. तुम्ही रस्त्याने चालले, तुम्हाला एखाद्या वेळेस थुकायचं तर थुकायचं कुठं. म्हणून जी गोष्ट करताना तिचा बारकाईनं आपण विचार केला पाहिजे. आणि समाजाचे अनेक प्रकारचे लोक असतात, अनेक बुद्धी, अनेक अनेक वेगवेगळे, यांना सगळं याला एका माळीत ओवायचं. तर त्यासाठी लोकांचा विचार नाही करायचा, आम्ही स्वतःला वळण लावून घ्यायचं. आम्ही काय म्हणतो, एवढ्या लोकांना एकत्र कसं आणायचं? लोकांना एकत्र आणू नका तुम्ही, तुम्ही स्वतः शिस्त मोडू नका, लोक ऑटोमॅटिक एकत्र येत असतात. स्वतः शिस्त लावून घ्या. कधी बी करत्या माणसाने पुढाऱ्याने स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे. आम्ही स्वतःला शिस्त लावली, स्वतःला वळण लावलं, आम्ही नियम नाही मोडले, समाज ऐकतो. आम्ही नियमच पाळत नाही, समाजाला ऐकायला लावतो, असं होणार नाही. म्हणून आपल्या अपेक्षा उलट्या आहे. काम कुणी करायला पाहिजे याचं वेगळं आहे. गावच्या विकासात प्रमुख भाग असलेलं घर व पाणी टॅक्स वसुलीबाबत कठोर कायदे. कठोर काय बीज गरज नाही ना. माझ्या इथे 4000 रुपये टॅक्स आहे. आज 100% लोक टॅक्स भरतात, प्रत्येक कुटुंबाला 4000 आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी भरतात. 30 लाख रुपये माझ्याकडे जमा होते. मी म्हणलं 750 कुटुंब आहेत. लोक हौसेने भरतात. का भरतात? त्या 4000 बदल्यात त्यांना सुविधा मिळते भरपूर, म्हणून भरतात ना. आज अपंगाला 4000 रुपये आम्ही वाटप केले 40 खातेदाराला. 25 महिलाला सायकल वाटप केलंय. 4000 सायकल, 4000 तर तिने टॅक्सच भरलेला आहे, म्हणजे फुकट झालं त्यांना. आणि असे काही करू शकतो. ट्रॅक्टर शेती करायला, औषध फवारणी, खुरपणं, मेहनतीसाठी अनेक सुविधा. म्हणतो मी कितीतरी ग्रामपंचायती पुढे, इथून पुढे तर खरं जर म्हणलं तर पैशाचा प्रॉब्लेम आमच्या देशात नाहीये. त्यासाठी सुशिक्षित युवक म्हणून किंवा ग्रामीण नागरिक म्हणून ग्राम विकासाच्या कार्यात आपण आमच्या धारणा कशा हव्यात, त्यामध्ये आमची जबाबदारी. मी तेच सांगितलं तुम्हाला, प्रश्न सुशिक्षित शिक्षित अडाणीचा नाही, तुम्हाला शिस्त पाहिजे. तुकाराम महाराज असतील, गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज यांनी कोणत्या विद्यापीठाची डिग्री घेतली होती का? नाही. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या विद्यापीठात होते का? नाही. मग हे कसे जगले? शिवाजी महाराज कोणत्या विद्यापीठात होते का? नाही. पण यांनी स्वतःला वळण लावून घेतलं, स्वतःला शिस्त लावून घेतली. अहो जगात नाव झालो. 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज आमच्यातून गेले. अख्ख्या जगाला पुरून एवढं ज्ञान देऊन गेले त्यांची ज्ञानेश्वरी. आज कोणत्या विद्यापीठातल्या पोराला सुद्धा त्याच्यातला अर्थ समजू शकतो. अहो साधी ग्रामगीता सुद्धा घ्या तुम्ही, महाराजांनी एवढ्या सोप्या भाषेत सांगितली. जी गीता, ज्ञानेश्वरी, वेद, याचाच तो सार आहे ग्रामगीता. ती तरी आम्हाला कळते का? ती तरी आम्ही मनापासून ग्रामगीतेचा अभ्यास करतो का? नाही, नाही करत ना. आम्हाला तो अर्थच समजेना, आम्हाला त्यांचा हेतूच समजत नाही ना. तुकडोजी महाराजांनी गाव निर्माण करून दाखवलं. मोजरीचा जर अजून अभ्यास केला ना तुम्ही, त्या रस्ते कसे पाहिजे, संडास कसे पाहिजे, स्वच्छ खड्डा कसं पाहिजे, गटार कसं पाहिजे, झाडं कसं पाहिजे, मोजरीचं निरीक्षण करा. ज्या दिवशी ते गाव वसवलं त्या दिवशी ते कसं असन, स्वर्ग स्वर्ग असन. म्हणजे यांनी नुसतं सांगितलं नाही, तुमच्या पुढे नमुना सुद्धा करून दिला की असं गाव असायला पाहिजे. मग आणखीन आम्हाला काय पाहिजे? आम्हाला संतांनी घालून दिलेल्या मार्गाने फक्त चालायचंय. काय आमच्या डोक्याची बी गरज नाही. कारण मी तर ह्या मताला आलो, तुम्हाला राग येईन कदाचित. इथून पुढे आमच्या गावात शहाणे माणसं, आमच्या देशात शहाणे माणसं पैदा होऊ नये, हे परमेश्वराला माझी प्रार्थना आहे. येडेच पैदा व्हावं,
निदान ते लोकांचं ऐकून संतांचं ऐकून करते हे नको. गरजेपेक्षा शहाणे पैदा होऊ राहिले देशात आणि प्रॉब्लेम निर्माण होऊ राहिला. यामध्ये सगळ्यात स्वार्थ आणि भ्रष्टाचार भरलेला आहे, तो काढून टाका. नवीन विद्यार्थ्याला माझ्या तरुणाला विनंती आहे की जे काय देशात वाईट गोष्टी आहे, हाल चालू आहे, त्यामुळे समाजाला, स्वतःच्या आईबापाला, गावाला त्रास होतो, आपण आपले विचार बदलले पाहिजे, आपलं वळण बदललं पाहिजे. वक्ते आणि सामाजिक ग्राम पातळीवर कार्य करतात तर सरपंच ते सुप्रसिद्ध वक्त्यापर्यंतचा प्रवास माझा काय, माझा प्रवास आहे, मी काय वक्ता आहे, हे घडत घडत गेलं त्याच्यातून आलोय. माझे शिक्षण साध्वी मी काय वक्ता नाही. जिल्हा परिषदवाले मला म्हणायचे की बा तुमचे गाव चांगलं केलं, शेजारच्या गावात तुम्ही दोन शब्द सांगा, सांगत 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 गेलो तिथे, देशभर फिरत गेलो, म्हणून त्याच्यातून वक्ता झालो. वक्ता बघता आपण काय आहे नाही, कशाचं वक्ता आहे, त्याचं काय ज्ञान आहे का, ट्रेनिंग आहे का, मी काय PhD केली काय नाही. माझ्या कामातून माझं काम सांगतोय, ते जे केलं तेच बोलतोय आम्ही. आणि गरज आहे ना, आम्हाला गरज आहे ना. हो, एका माणसाला दिवसभरात 28 किलो ऑक्सिजन लागतो म्हणजे 4 सिलेंडर, आणि एक झाड 7 किलो देतो म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाड लागते रोज. मग स्वतःसाठी 4 झाड माणसाने लावले पाहिजे ना. याच्यात कुठं लई विशेष काय, लई डोकला. बरं, त्याचे फळं खा तुम्ही, त्याच्यातून सावली घ्या, त्याच्यामुळे पाऊस पडन, त्याच्यामुळे निसर्ग चांगला राहील, आणि त्या 4 क्विंटल लाकडात मेल्यावर तुम्हाला जाळा निघून जाईल इथून. शेती सिम्पल गोष्ट आहे. स्वतःसाठी मला, मी मेल्यावर मला 4 क्विंटल लाकूड जाळायला पाहिजे कधी विचार करतच नाही आपण. मी मेल्यावर माझ्या पोराला बंगला पाहिजे हा विचार करतो. तो पोरग काय तो भरोसा आहे का, पण तुला 4 क्विंटल लाकूड लागेल हे तर सत्य आहे ना. तुझं पोरग अमेरिकेत राहीन का फॉरेनला राहीन, तुझ्या मौतीला येईन का नाही येईन पता नाही. मग झालं तर नसतं फोनवरच म्हणून ठीक आहे. हे कोरोनाने आता संकट आलंय, कुठं बाप मेलं, कुठं पोरग राहिले तर कोणाला पताही नाही झालं. तसेही कितीतरी पोरं आता आई बापाच्या मौतीला जाते याची काही गॅरंटी नाही. म्हणून हागणदारी मुक्त गाव ही योजना फक्त कागदावरच काही ठिकाणी झालं, पण बहुतेक आता आपल्या देशामध्ये 70-80% या योजनेला यश आलेलं आहे. आता जी शिकलेली पिढी नवीन जे पोरं आहे यांना हागणदारीचं महत्व कळलेलं आहे, त्यामुळे हागणदारी हा विषय आता जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. यामध्ये बी आमच्या ग्रामपंचायतच्या लोकांनी, शासनाने थोडी गडबडी केल्या म्हणून ती योजना लवकर सक्सेस होत नाही, त्याच्यामुळेच होत नाही. आपल्याकडे कायदे असे, त्याला पळवाटा आहे, त्याला 2-2 रस्ते. कोणताही कायदा घ्या त्याला 2 रस्ते, 2 फाटाफुटा आहे फुटत्या, म्हणून लवकर लवकर होत नाही. गाव हा एक परिवार आहे म्हटलं ना, तेच ओळख करून देताना सांगितलं नाही का तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीतेतलं काय गावाच्या विषयी त्यांनी सांगितलं आणि गावावरून देशाचे नकाशा. गाव हा महत्वाचा आहे. आमचे महात्मा गांधी पण सांगायचे खेड्याकडे चला, खेड्याकडे चला. का म्हणायचे ते लोक खेड्याकडे चला, कारण शेती हा विषय खेड्यात आहे. अन्नधान्य पिकवणारा आपला देश आहे, आणि खेडे टिकले, शेतकरी टिकला तर देश टिकू शकतो ना. म्हणून खेडं महत्वाचं आहे, खेड्याचा विकास. तुम्ही विद्यापीठात जरूर शिका, पण खेड्याकडे लक्ष द्या, आपल्या आईबापाकडे लक्ष द्या. ग्रामीण भागाला शिक्षणाची काय गरज आहे, शिक्षा आपण शिकून त्या खेड्याला कशी मदत होईल याचा विचार करा. आम्ही शिकतो आणि अमेरिकेला जातो, आम्ही जातो, ही पद्धत चुकीची. शिक्षण घ्यान मागे वळून पहा, आपल्या आईबापाकडे पहा, आपल्या चुलत्याकडे पहा, आपल्या गावाकडे पहा, आपल्या वर्गमित्राकडे पहा, आपल्या लंगोटी यारकडे पहा. आपल्या शिक्षणाचा आपल्या गावाला कसा उपयोग होईल याचा विचार करा ना. का करत नाही, त्याच्यात जास्त आनंद आहे. हो, आईने किती मुलगा मोठा झाला ना, तर आईचं कसं लेकराकडे धैर्य असतं. आम्हाला सांगितलेलं घर इंडे आकाशी ती चित्त तिचे पिल्लापाशी. तुम्ही कलेक्टर व्हा, पण तुमचं लक्ष तुमच्या गावाकडे राहून द्या ना, तुमच्या आई वडिलाकडे राहू द्या ना. मोठं जरूर व्हा, मोठं व्हायबद्दल प्रॉब्लेम नाही, पण आमचं लक्ष मागं वळून पाहिजे, आमची हे पाहिजे. निवडणुका म्हणलं की दारू पैसे प्रमाणात वापरल्या जातात, यावर उपाय का, ते वळण लागून गेलं ना. सत्यातून पैसा, पैशातून ते दारू. ठीक आहे, आनंद उत्सव सण म्हणून तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्याचे काही प्रॉब्लेम नाही, पण ते कशासाठी करायचे हे जर समाजाला कळत नसत. ज्या लोकांनी आमची घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांनी काही दारू पैसा हा विचार केला होता की नाही, तुम्हाला अधिकार दिलाय, तुमच्या मतदानाची किंमत आहे. एक एक मताची किंमत किती मोठी, एक मताने अटलजीचं सरकार पडलं होतं. मग आम्ही आमचं मत कसं काय दारूवरही विकतो, मटणावरही विकतो, मूर्खपणा आहे. म्हणून मतदान हे दान आहे, पवित्र दान आहे. आजच्या घडीला, आजच्या लोकशाहीत मतदानासारखं पवित्र कार्य दुसरं कोणतं नाही. म्हणून माझी सर्वांना कायम सांगत राहतो की मी काही करा, पैसे घेऊन मतदान करू नका, तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला करा.
आणि काय पैसा हो, माझ्या आयुष्यात मी कधी हे लफडे केले नाही, करायचे नाही, उर्वरित आयुष्यात परमेश्वराने मला असंच टिकून ठेवा, हे भ्रष्टाचार लफडे, पैसे घेऊन मतदान, पैसे घेऊन काम, ही बुद्धी मला परमेश्वराने देऊन येऊ नये. ज्या दिवशी माझ्यावर अशी पाळेल त्या दिवशी त्याच्या आधी देवाने मला इथून घेऊन जाव, पण माझ्या हातून असं कार्य घडू नये. पुन्हा एकदा तुम्ही मला सगळ्यांनी बोलवलं, माझी आठवण केली, जवळजवळ 50 मिनिटे झाले आपण चर्चा करतोय, मी माझ्या परीने माझं मांडलेलं आहे. या उपरी तुमच्या मनात काही शंका असेल, तुम्हाला काही प्रश्न वाटत असेल तर तुम्ही स्वतः विचारू शकता, मी अजून 2-5 मिनिटं तुमच्यापाशी बसायला तयार आहे. तुमच्या मनातले काही प्रश्न असले कोणाचे तर बिंदास विचारा, मला काही अडचण नाही. सर, बहुतांश विद्यार्थी आपले ग्रामीण भागातून येतात आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर पाहून त्यांना अजून प्रतिसाद वाढलाय त्यांचा, कारण की या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमच्यापेक्षा उत्तम पर्याय कोणी नाही. म्हणून काही प्रश्न आहे सर. पहिला प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा ज्या उद्देशाने काढला तो उद्देश सार्थ होताना आपले दिसत आहे का सर? नाही, आणि तो दिसत नाही. आणि हे पुढारी एवढं बदमाश असते ना साहेब, तुम्ही मी सांगितलं कोणताही कायदा करा याला कसं पळवायचं, कुठे नेऊन लपवायचं यांना चांगलं माहिती. फक्त एक हे आता ऑनलाईन, त्याला विज्ञान महत्वाचं, ऑनलाईन सगळं झालं. ऑनलाईन असल्यामुळे माहिती अधिकारात काही उरलं नाही जाणार. तो मला असं वाटतं माहिती अधिकार हा कचरा झाला, काही घेणं नाही. ऑनलाईन पाहिजे, प्रत्येक ग्रामपंचायत ऑनलाईन पाहिजे, प्रत्येक ऑफिस ऑनलाईन पाहिजे. ऑनलाईन असल्यावर माहिती अधिकाराचा विषयच येत नाही. आता माझी ग्रामपंचायतचं तुम्ही तुमच्या इथे पाहू शकता, आज 1 रुपया कुठून आला आणि 1 रुपया कुठं खर्च केला, आम्ही काय काम केलं, काय काम. ऑनलाईन असल्यावर काय विषय मिटला. बरोबर सर. नंतरचा प्रश्न आहे सर, गावाच्या विकासात प्रमुख भाग असलेलं घर व पाणी टॅक्स वसुली बाबत कठोर कायदे शासनाने घ्यावा याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण सर तुमची ग्रामपंचायत सोडली तर बाकीच्या ग्रामपंचायतमध्ये खूप अडचणी भागतात. नाही, कठोर कायदा करून लोक पाळणार नाही ना. तो त्याचा प्रश्न असा आहे की मला जर 2000 रुपये टॅक्स द्यायचे त्याच्या बदल्यात मला काय मिळतं, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांनी 2000 रुपये ग्रामपंचायतीला दिले नाही, ग्रामपंचायत त्या पैशाचं काय करते, कुठं खर्च करते हे लोकांना माहितीच नाही, म्हणून लोक पैसे देत नाही. नुसते कडक कायदे केले. आता बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा आहे म्हणून बलात्कार बंद झाले का? नाही. काही लोकांना मूर्ख लोक असतेच, पण आम्ही पण लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे की बाबा हो तुम्ही दिलेले 2 रुपये आम्ही अशा अशा पद्धतीने खर्च करतो, तुमच्यासाठीच करू. आम्ही दर 1 तारखेला गाव फेरी मारतो, लोकांचे प्रश्न जाणून घेतो. प्रत्येक 1 तारखेला 10-15 लोक जातो, आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेतो, त्याच्यावर काम करतो. कायदा असावायलाच पाहिजे, पण कायद्याने सगळ्या गोष्टी सुटत नाही, कारण त्याला काहीतरी मिळालं पाहिजे, त्याला प्रेमाने दिलं पाहिजे, तर ते होऊ शकतं. हा सर. आता दुसरा प्रश्न आहे की सोयी सुविधा मिळाल्याशिवाय लोक टॅक्स देत नाही. अगदी बरोबर. तुम्हाला जेव्हा लोकांना सुरुवातीला सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या अगली फर्स्ट स्टेपला, बरोबर, तेव्हा तुम्ही आर्थिक नियोजन कसं केलं त्यांचं, म्हणजे पैसा कुठून आणणार? ज्यावेळेस गिरणी टाकली त्यावेळेस 70,000 रुपये लागले होते मला गिरणी टाकायला. मी गावातल्या एका माणसा हॅलो साहेब पैसा आल्यावर आम्ही तुला हे पैसे परत करू, पण गावातल्या एका मोठ्या श्रीमंत माणसाकडून मी 1 लाख रुपये अनामत घेतली होती. त्यात काय होत नाही ना, काय हरकत नाहीये, पैसा उपलब्ध करायचा. लोक देणार नाही, आम्ही 2 पावलं आधी चाललो तर लोक मागून येते ना आमच्या. सर नंतरचा प्रश्न शिरीष तराळेकडून, चला मी बोलण्यास. नमस्कार साहेब. बोला साहेब. माझा प्रश्न असा आहे की जर आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले गेलं तर आपण पहिलं काम कोणतं करणार? ही कल्पनाच हे प्रश्न मी मुख्यमंत्र्याचा किंवा मी आमदाराचा नाही, मुख्यमंत्र्यांनी पहिलं काम काय करायला पाहिजे जो असेल तो हा महत्वाचा आहे. आपल्या इथे मला असं वाटतं शिक्षण, आरोग्य, रस्ते या गोष्टीवर शासनाने जास्त पैसा खर्च करायला पाहिजे आणि हे मोफत पाहिजे. बाकीच्या ज्या योजना आहेत त्याची एवढी गरज नाही आहे लोकाला, आणि नको तिथे त्या योजनेत पैसे जातो आणि तिथे भ्रष्टाचार होतो, गरजवंताला ते मिळत नाही. म्हणून शासनाने शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि शेतकरी या 2-4 गोष्टीवर जर पैसा खर्च केला तर आपल्या देशात काही कमी पडणार नाही, याच्यावरच करायला पाहिजे खर्च असं माझं मत आहे. सर खरोखर असं वाटतं तुमचे विचार ऐकतच जावे. खरोखर तुमच्या विचाराने हे सिद्ध होते की विकासाला शिक्षण आडवं येत नाही, आणि फक्त लाल दिव्याच्या गाडीतून मोज करणे म्हणजे नेतेपण नसून सेवाभाव ठेवणे हेच मोठं नेतेपण. तुमचा निसर्गावर असलेला सम्मान, तसे जवानांबद्दल, महिलांबद्दल, प्रत्येक गोष्टीवर महापुरुषांना तुम्ही जे आदर्श मानता ते सर खरोखर सर खूप उल्लेखनीय आहे. आणि आजच्या या चिकाटी अभ्यासपूर्ण आर्थिक नियोजन
उत्तम असं नेतृत्व फक्त पटवता या गावापुरतं मर्यादित न राहता प्रत्येक गावात हे नेतृत्व घडलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात हे घडलं पाहिजे. म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही व्हा. तर आमची सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे सर की तुम्ही पुढचे पाऊल नक्कीच आमच्यासाठी उचलाल आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल पुनश्च एकदा खूप खूप आभार मानतो सर. हॅलो. हॅलो साहेब. हॅलो हॅलो. करा इथे सहा हिंदुस्थान सुखी व्हावं ही मी तुमच्यासारख्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद. पुढच्या कार्यक्रमासाठी मी